नमस्कार, मी धोंडाप्पा नंदे अक्कलकोट घडामोडीसाठी आज पुन्हा एकदा विशेष बातमीपत्र घेऊन आलो आहे. अक्कलकोट शहर व ग्रामीण भागात कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत असून या पार्श्वभूमीवर तहसीलदार अंजली मरोड यांनी तालुक्यातील जनतेला एक महत्त्वपूर्ण आव्हान करताना असे म्हणाले की अक्कलकोटमधील सर्व जनतेला मी आवाहन करू इच्छिते की आता अक्कलकोटमध्ये कोरोना बाधितांची संख्या जवळपास 49 झालेली आहे आणि मृत्यू 4 झालेले आहे. आपण अतिशय गंभीर परिस्थितीमध्ये आहोत. यापासून अक्कलकोटला वाचवायचं असेल तर फक्त प्रशासनाने काम करून चालत नाही, तर जनतेचीही साथ खूप आवश्यक आहे. आपण सर्व नागरिकांनी स्वयंशिस्त पाळणं खूप आवश्यक आहे. सध्या नागरिकांकडून शिस्त पाळली जात नसल्याचे निदर्शनास येत आहे. घराच्या बाहेर पडल्यावर मास्क कंपल्सरी आहे, तर मास्क लावलेले दिसत नाही. तसेच फिजिकल डिस्टन्सिंग ठेवणे आवश्यक आहे. किमान 6 फुटाचं व कमाल आणि 4 फुटाचं अंतर ठेवणं आवश्यक आहे. ते आपल्याकडून ठेवलं जात नाही. अतिशय गर्दीमध्ये लोक उभं राहिलेले दिसून येतात. हे अतिशय धोकादायक बाब आहे. आपण आत्ता जर स्वतःवर स्वयंशिस्त लावून घेतली नाही तर अक्कलकोटमध्ये मोठ्या प्रमाणात कोरोनाची संख्या वाढण्यास फार वेळ लागणार नाही. त्यामुळं माझी सर्वांना विनंती आहे की मास्क वापरा, तसंच सोशल डिस्टन्सिंग फिजिकल डिस्टन्सिंग ठेवणं आवश्यक आहे. तर आपल्या शारीरिक अंतर ठेवणे आणि मास्क वापरणे हे फार महत्त्वाचे आहे. दुसरी महत्त्वाची सूचना जी फार महत्त्वाची जी आपल्याला मला द्यायची आहे, आतापर्यंत असं निदर्शनास आलेलं आहे की 55 वर्षाच्या वरचे जे दुर्धर आजाराने पीडित घरामधील वयोवृद्ध व्यक्ती आहे त्यांना कोरोनाचा जास्त प्रादुर्भाव झालेला आहे. त्यांना त्रास होतो आणि त्यांना ॲडमिट करावं लागतं. मग त्यांच्या कॉन्टॅक्ट ट्रेसिंग जेव्हा घेतलं जातं तेव्हा असं लक्षात येतं की घरातला एखादा तंदुरुस्त व्यक्ती जो घरातला करता आहे तो बाहेर कुठेतरी जाऊन आला आणि तो घरात आल्यामुळं घरातल्या एखाद्या ज्येष्ठ नागरिकाला त्याची लागण झालेली आहे. तर महत्त्वाचा मुद्दा असा आहे की घरातल्या जर ज्येष्ठ नागरिकाला त्याचा त्रास होत असेल, त्याचा जीवाला धोका होत असेल, तर घरातमधून बाहेर पडणारा जो कर्ता पुरुष आहे त्यांनी फार जबाबदारीनं वागणं सध्या खूप आवश्यक आहे. यासाठी 2 गोष्टी मी आपल्याला सांगू इच्छिते. नंबर पहिली की घरामध्ये जे कोणी ज्येष्ठ नागरिक असतील आपल्या त्यांना घरातही कंपल्सरी मास्क वापरायला लावा. हे फार महत्त्वाचं आहे, ज्यामुळं त्यांची घरातल्या इतर व्यक्तींपासून रक्षा होऊ शकेल. दुसरा महत्त्वाचा मुद्दा, घरामधून जर 2 व्यक्ती या बाहेर कामासाठी पडत असतील तर त्यापैकी एकाच व्यक्तीनं बाहेर पडावं, दुसऱ्या व्यक्तीनं घरी थांबावं. एखाद्या कुटुंबामध्ये जर 2 व्यक्ती व्यवसायासाठी बाहेर पडत असतील तर एकाच व्यक्तीनं बाहेर पडावं, दुसऱ्या व्यक्तीनं पडू नये. एका व्यक्तीनं जरी तो व्यवसाय सांभाळा तरी काही फरक पडत नाही. त्यामुळं त्या घरामधली रिस्क ही निम्म्यावर येते. म्हणजे 2 व्यक्ती जाण्याने जेवढं घरामध्ये बाधित होतील तेवढी 1 व्यक्ती गेल्याने ती अर्ध्यावर 50% ती रिस्क येते. हा एक आपल्या घरामध्ये नियम लावून घ्या. दुसरा महत्त्वाचा मुद्दा, जो घरातून व्यक्ती बाहेर जाणार आहे त्या व्यक्तीने घरामध्ये आल्यावर एक वेगळी स्वतःसाठी रूम एक वेगळ्या रूममध्ये राहावं. म्हणजे घरातून आत समाजामध्ये बाहेर फिरणाऱ्या व्यक्तीने स्वतःला एक वेगळ्या रूममध्ये ठेवावं व घरामध्ये राहणारी इतर व्यक्ती या दुसऱ्या रूममध्ये राहावी. असं जर आपण केलं तर बऱ्यापैकी आपण कोरोनाचा प्रादुर्भाव थांबवू शकू, आपल्या फॅमिलीला आपण वाचवू शकू आणि आपल्या घरातील ज्येष्ठ नागरिकांचा पण जीव आपण धोक्यात घालणार नाही. यामुळे आपल्याला आपल्या घरा असं उद्या अपराधाची भावना वाटू नये की आपल्या एखाद्या घरातल्या ज्येष्ठाच्या मृत्यूस मी कारणीभूत झालेलो आहे. यासाठी आपल्याला घरातल्या सर्वांची काळजी घ्यायची आहे. ती काळजी घेण्यासाठी मी आता जे नियम सांगितलेले आहेत त्या नियमांचं पालन करा. सध्या अक्कलकोट तालुक्यामध्ये आपण फार मोठ्या प्रमाणात स्वॅब घेत आहोत, त्यामुळं जे कोरोनाबाधित व्यक्ती आहेत त्या चांगल्या प्रकारे आयडेंटिफाय होत आहेत आणि त्या वेगळ्या आपण त्यांना वेगळं ठेवत आहोत. म्हणजे जरी आपली कोरोना
तरी महत्त्वाचा आणि चांगला मुद्दा हा आहे की ती त्या व्यक्ती बाजूला होत आहे आणि त्यांना आपण बाजूला ठेवत आहोत आणि जास्त करून आपण कॉन्टॅक्ट ट्रेसिंग वर भर देत आहोत। कॉन्टॅक्ट ट्रेसिंगमुळे लोक सापडत आहेत, त्यामुळे कुणीही आकडा वाढतोय म्हणून घाबरून जाऊ नये, आकडा वाढतोय परंतु ते ट्रेस होत आहेत आणि त्यांना आपण समाजापासून वेगळे ठेवतोय। यापुढं हा आकडा वाढू नये म्हणून मी जे आता आपल्याला सांगितलं त्या सर्व सूचनांचं पालन करा। आता फक्त प्रशासनाने काम करणं महत्त्वाचं नाही आहे, तर जितकी जनता यामध्ये सक्रिय सहभाग घेईल तेवढा आपण कोरोनाला हरवू शकू, अन्यथा आपल्याला फार मोठ्या संकटात सामोरं जावं लागेल। माझी आपल्या सर्वांना नम्र विनंती आहे की स्वयंशिस्त पाळा, मास्क लावा आणि फिजिकल डिस्टन्सिंग ठेवा। नमस्कार।